नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलमध्ये. आज मी इथे तुम्हाला फिशचे प्रकार दोन इथे करून दाखवणार आहे. वेगवेगळे फिश आहे दोन प्रकारचे. ते फिश फ्राय तुम्हाला मार्केटपेक्षा पण छान आणि कोकणी स्टाईल जे बनवतात त्यापेक्षा घरच्या घरीच टेस्टी तुम्ही हे क्रिस्पी कुरकुरीत छान बनवू शकता. आणि मनीज रेसिपीवर पहिल्यांदाच मी 500 रेसिपी एवढा टाकलेला आहे, त्यामध्ये पहिल्यांदाच ही फिशची रेसिपी मी टाकत आहे. तर आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल ही रेसिपी. आणि रेसिपी आवडत असेल माझ्या तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि त्याचबरोबर ही रेसिपी आवडल्यास रेसिपीला नक्की लाईक शेअर करायला विसरू नका. तर रेसिपी आपण चालू करूया, पण त्यापूर्वी तुम्ही अजून मनीज रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाल बटन दाबून लवकर सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनला प्रेस करा. तर फिश फ्राय इथे बनवण्यासाठी मी दोन प्रकारचे फिश इथे वापरणार आहे. एक सुरमई वापरणार आहे आणि एक पॉम्फ्रेट किंवा पापलेट वापरणार आहे. आणि त्याचबरोबर ह्याचे डिपेंड असतात तुम्ही साईजवर, तुमच्या प्राईस डिपेंड असते की तुम्ही जेवढं मोठं साईज घ्याल तेवढं तुम्हाला हे पीस मग कॉस्टली जातं. जर छोटी साईज घेतलं तर तुम्हाला ते स्वस्त पडतं. आणि वेगवेगळ्या भागांमध्ये याची वेगवेगळी प्राईस असू शकते. तर आता इथे आपण पहिले मसाला तयार करून घेऊया फिशला लावण्यासाठी. तिखट घेतलेलं आहे, तुमच्या अंदाजानुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. आणि हळद घेतलेली आहे त्याचबरोबर. आणि आमचूर पावडरसोबतच मालवणी मसाला, मालवणी मसाला स्किप करू नका, आमचूर पावडर केलं तर चालेल पण मालवणी मसाला नेला एकदम टेस्ट चांगली येते. सोबतच फूड कलर घेतलेला आहे थोडासा ऑरेंज रेड मिक्स, तर तुम्हाला ऑप्शनली फूड कलर टाकायचा आहे की नाही. त्याचबरोबर अद्रक लसूणची पेस्ट इथे फ्रेश बनवून घेतलेली आहे, ती पण याच्यात टाकून घेतलेली आहे. मीठ चवीनुसार तुम्हाला याच्यात टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आंबटपणा इथे लागतो फिशसाठी, त्यामुळे इथे मी लिंबू पिळून घेतलेला आहे. याच्याऐवजी तुम्हाला एवढं सगळं करायचं नसेल तर जे कोकमचं सिरप येतं ते पण तुम्ही याला इथे टाकू शकता. याच्यामध्ये लिंबू नसेल टाकलं तर ते सबस्टिट्यूट तुम्ही ते वापरू शकता. आता एखाद्या 2 चमचे पाणी टाकून मी याला थोडंसं ह्याचा असा आता कालवण एक तयार करून घेतलेला आहे. मसाला आपला व्यवस्थित मग कोटिंग होईल फिशला. आणि आता हा सगळा मसाला आपला इथे बनवून तयार झालेला आहे. आता जी फिश होती ती स्वच्छ धुवून ठेवलेली होती, त्याला आता इथे हा मसाला पूर्ण कोटिंग करून घ्यायचा आहे. आणि कोट केल्यानंतर आता सगळ्या साईडला तुम्ही मसाला पसरून घ्यायचा आहे. आणि एक पापलेटला पण मी तुम्हाला लावून दाखवते. तर चिरा पाळून घेतलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला मसाला व्यवस्थित पूर्ण भरून घ्यायचा आहे. म्हणजे आतपर्यंत मसाला मुरतो आणि एकदम छान तो पापलेट खाताना लागतो मग. आणि त्यानंतर मसाला सगळा याला पण कोटिंग करून घेतल्यानंतर राहिलेले सगळे पीसेस आता इथे मी याला कोटिंग करून घेतलेले आहे. आणि हे साईडला ठेवून देणार आहे, 15-20 मिनटं त्याला मॅरिनेट होऊ देणार आहे. तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊया. इथे रवा घेतलेला आहे, सोबतच तांदळाचं पीठ इथे घेतलेलं आहे. आता तुमचे जेवढे फिश असतील त्या अंदाजाने तुम्ही कोटिंग तयार करायची आहे माप घेऊन. त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर मी इथे थोडा मालवणी मसाला परत ॲड करते आहे. लाल तिखट आणि मालवणी मसाला दोन्ही मी थोडं थोडं इथे टाकून घेणार आहे, म्हणजे मग ते थोडंसं खाताना टेस्ट चांगली लागते. इथे तुम्हाला कमी तिखट वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. आणि सगळं आता हे नीट मिक्स करून घेते आहे. आणि 15-20 मिनटानंतर आता फिश पण चांगले मॅरिनेट झालेले आहे. आता आपण त्याला फ्राय करायला घेऊया. तवा गरम करत ठेवलेला आहे इथे. आणि मॅरिनेट झालेले फिश आता मी तुम्हाला दाखवते, सगळे मुरलेले आहे व्यवस्थित त्यामध्ये मसाला. तव्यावर आता तेल गरम करत ठेवायचं आहे. डीप फ्रायला करणार नाही आहे, शॅलो फ्रायच करून घेणार आहे. आणि जे आपण पीठ तयार करून ठेवलं होतं रवे आणि तांदळाचं, त्याला आता अशी कोटिंग करून घ्यायची आहे पूर्ण. त्यामुळं मी पिठात पण थोडंसं तिखट वगैरे टाकलेलं आहे, म्हणजे मग त्याला टेस्ट आणि कलर पण चांगला येतो. आणि त्यानंतर आता सगळं कोटिंग करून झाल्यानंतर इथे तव्यावर तेल गरम झालेलं आहे, त्यावर आता हे फिश फ्राय करण्यासाठी ठेवून देते आहे. लगेचच बनतात 10 ते 15 मिनटाच्या आतच हे व्यवस्थित शिजवून फ्राय होऊन व्यवस्थित शिजल्या जातात पूर्ण. जास्त वेळ लागत नाही फिश बनण्यासाठी. आणि त्यानंतर दुसरी पण सुरमईचा जो तुकडा आहे त्याला पण कोटिंग करून घेतलेला आहे. आणि दोन्ही बाजूने याला आता हलक्या हाताने पलटी पलटी करून पूर्ण व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे. 10 ते 12 मिनटानंतर फिश फ्राय एकदम व्यवस्थित कुरकुरीत झालेले आहे आपले फ्राय, एकदम दिसत असतील तुम्हाला. आणि त्याचबरोबर राहिलेले पण आता मी पीसेस ते फ्राय करून घेणार आहे. प्लेटिंग करून घेऊया आपण. याच्यासोबत तुम्ही ऑप्शनल तुम्हाला सॅलड वगैरे खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता. आता इथे
मस्त असं कुरकुरीत असं सुरमईचं पीस फिश फ्राय बनवून तयार आहे. पीस बघू शकता किती मोठे मोठे मिळालेले आहे. जर तुम्ही छोटे आणले तर त्याचं छोटे आवडत असेल तर छोटे आणू शकता, मोठे आणले असेल आवडत असल्यास तुम्ही मोठे आणून असे करू शकता. आणि पॉपलेट पण खायला खूप छान लागलं होतं, खूप मस्त लागतं. फक्त फिश खाताना एवढं की त्यासोबत दूध आणि दही बिलकुल खाऊ नका, ऑपोजिट त्याचं रिॲक्शन होते बॉडीवर. त्याचबरोबर फिशची रेसिपी जी आहे ही वनीज रेसिपीला पहिल्यांदा मी एवढ्या 500 रेसिपीज टाकलेल्या आहेत त्यामध्ये पहिल्यांदाच ही फिशची रेसिपी आज टाकत आहे. तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त आवडल्यास तुम्ही फीडबॅक कमेंट करू शकता. तर आता ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. तोपर्यंत भेटूया पुढच्या छानशा नवीन वेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.